नमस्कार, स्वागत आहे आपले ओम टीचर चॅनल मध्ये। आज आपण इयत्ता 8वी इतिहास व नागरिक शास्त्र या विषयाचा पाठ 10वा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ याचा स्वाध्याय पाहूया। मित्रांनो, जर चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा। या चॅनल वरती आपणास विविध प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ आणि पाठांचे स्वाध्याय मिळतील। चला तर मग सबस्क्राइब करून घेऊया। स्वाध्याय पाहण्यापूर्वी पाठातल्या काही महत्त्वाच्या घटना जाणून घेऊया। इसवी सन 1883 वासुदेव बळवंत फडके यांच्या एडनच्या तुरुंगात मृत्यू। 22 जून 1897 चाफेकर बंधूंनी प्लेग कमिशनर रँड यांचा वध केला। इसवी सन 1900 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नाशिक येथील मित्र मेळा या क्रांतिकारी गुप्त संघटनेची स्थापना केली। इसवी सन 1904 मित्र मेळा या संघटनेला अभिनव भारत असे नाव दिले। इसवी सन 1908 खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी किंग्स फोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याचा प्रयत्न केला। इसवी सन 1915 काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना। 9 ऑगस्ट 1925 काकोरी रेल्वे स्टेशन जवळ क्रांतिकारकांनी सरकारी खजिना लुटला। इसवी सन 1928 हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना। 18 एप्रिल 1930 चितगाव शस्त्रागारावर क्रांतिकारकांचा हल्ला। 23 मार्च 1931 भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना फाशी। चला तर आता पाहूया स्वाध्याय। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। या ठिकाणी आपणास पर्याय दिलेले आहेत। 1. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्र मेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली। 2. पंजाब मध्ये रामसिंह कुका यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले। 3. इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केले। प्रश्न दुसरा, पुढील तक्ता पूर्ण करा। या ठिकाणी आपणास क्रांतिकारक आणि त्यांची संघटना ही दिलेली आहे। अभिनव भारत याचे क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर याविषयी थोडीशी माहिती देखील पाहूया। इसवी सन 1900 नाशिक येथे मित्र मेळा ही गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली। 1904 तिलाच अभिनव भारत असे नाव देण्यात आले आणि या संघटनेसाठी इंग्लंडहून क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य सावरकरांनी पाठवले। जॅक्सनच्या वधाशी संबंध जोडून 50 वर्षाची त्यानंतर त्यांना सहश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली। त्यानंतर बारिंद्र कुमार घोष या क्रांतिकारकांची संघटना अनुशीलन समिती। बंगालच्या फाळणीनंतर बंगालमध्ये ब्रिटिशांविरुद्ध लढा हा अधिक तीव्र झाला। बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारक संघटना कार्यरत होती। बारिंद्र घोष हे अनुशीलन समितीचे प्रमुख होते। अरविंद घोष यांचा सल्ला आणि मार्गदर्शन या संघटनेला मिळत असे। त्यानंतर चंद्रशेखर आझाद यांची संघटना हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी। 1928 साली दिल्ली येथे क्रांतिकारकांनी काही उद्देशाने हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना स्थापन झाली। याचे उद्देश म्हणजे भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे, शेतकरी व कामगारांचे शोषण करणारी अन्यायी अशी सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था उलथून टाकणे, सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करणे। प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। 1. चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला। पुण्यात प्लेगची साथ आली, त्यामुळे लोकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले होते। 2. प्लेगचा बंदोबस्त करण्यासाठी रँडची प्लेग कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली। 3. रँडने स्वच्छता मोहीम राबवून लोकांवर जुलूम जबरदस्ती केली। याचा बदला घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला।
2 खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली. 1908 साली खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली, परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंग्सफोर्डची नव्हती. 3 या हल्ल्यात गाडीतील 2 इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. 4 इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली, तर खुदीराम बोस पोलिसांच्या हाती लागले, त्यांना फाशी देण्यात आली. 3 भगत सिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात 2 विधेयके दाखल केली. ही विधेयके नागरी हक्कांची पायमल्ली करणारी होती. त्यांचा निषेध करण्यासाठी भगत सिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. प्रश्न 4 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1 चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचा वृत्तांत लिहा. सूर्य सेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. त्यांनी निष्ठावान क्रांतिकारकांची फौज गोळा केली. त्यांच्या सहाय्याने चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना सूर्य सेन यांनी आखली. योजनेप्रमाणे 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारकांनी चितगाव मधील 2 शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा त्यांनी तोडून टाकली आणि संदेश वहन यंत्रणा ठप्प करण्यात यश मिळवले. त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फौजांशी रोमहर्षक लढत दिली. 16 फेब्रुवारी 1933 रोजी सूर्य सेन व त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले. सूर्य सेन व त्यांच्या 12 सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. 2 स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा. 1 ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी विविध मार्ग हाताळले गेले, त्यात सशस्त्र क्रांतीचा मार्गही समाविष्ट होता. हा मार्ग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वीकारला होता. 2 इ.स. 1900 मध्ये त्यांनी मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली, जिला पुढे अभिनव भारत असे नाव देण्यात आले. 3 इंडिया हाऊसची शिष्यवृत्ती मिळवून सावरकर उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने इंग्लंडला गेले. 4 तेथून अभिनव भारतच्या सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवले. 5 भारतीय तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र तसेच 1857 स्वातंत्र्य समर ही पुस्तके लिहिली. 6 सरकारने जॅक्सन वधाचा संबंध सावरकरांशी जोडून त्यांच्यावर खटला भरला. 7 न्यायालयाने त्यांना 50 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा देऊन अंदमान येथे ठेवले. अशा प्रकारे त्यांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान फार मोठे आहे. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओ सह. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.